नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे. तर तलाठी भरती 2023 ही जी परीक्षा आहे, या परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. आणि तुमची जी काही तलाठी भरती आहे, ती तलाठी भरती ही तुमची एकूण 3 टप्प्यामध्ये होणार आहे. तर त्या संदर्भात जे काही अपडेट आलेले आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, त्यासोबत तुम्ही माहिती इतर व्हिडिओ सुद्धा शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण थोडी डिटेल माहिती बघूयात. तलाठी भरती जी आहे आपली 4466 या पदासाठी, तर या पदासाठी एकूण 11,10,053 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचे फॉर्म आल्यामुळे आयोगाने वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक्झाम घेण्याचं ठरवलं आहे. तर त्या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा 3 सत्रामध्ये होणार आहे. तर बघा, एका दिवशी वेगवेगळे 3 तुमचे शिफ्ट असणार आहेत. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12:30 ते 2:30 आणि सायंकाळी 4:30 ते 6:30 अशा 3 वेळामध्ये तुमची परीक्षा ही होणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र मात्र 3 दिवस अगोदरच प्रवेश पत्रिकेबरोबर तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे बघा, तुमची ज्या टप्प्यात एक्झाम आहे त्या टप्प्याच्या काही दिवस अगोदर तुम्हाला तुमचं परीक्षा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या सिटीमध्ये आहे याची माहिती मिळणार आहे. पण परीक्षा केंद्र तुम्हाला तुमचे हॉल तिकीट ज्यावेळेस येतील त्या हॉल तिकीटवर तुम्हाला ते कळणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक्झाम होणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळे आयोगाने असा विचार केलेला आहे. आता त्याची एक्झॅक्ट एक्झाम डेट काय आहे, परीक्षेची तारीख काय आहे ते आपण बघूयात. तर बघा, आता तलाठी भरती 2023 3 टप्प्यामध्ये विभागण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिला टप्पा आहे 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट याच्यामध्ये, दुसरा टप्पा आहे 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा आहे 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय कमी कालावधी तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांची एक्झाम येईल त्यांच्याकडे अजून खूपच कमी वेळ आहे. 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीवर तुमची एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुमचा जे काही रिव्हिजनचा पार्ट राहिला असेल, जो काही तुमचा अभ्यास असेल, तो राहिलेल्या दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळेत करून तुम्हाला आता ही एक्झाम द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3 टप्प्यामध्ये काही दिवस जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा तुमची होणार नाही. उदाहरणार्थ 22 ऑगस्टनंतर 23 असेल, 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट याच्यामध्ये तुमची एक्झाम नाही आहे. त्यासोबतच बघा, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर याच्यामध्ये तुमची एक्झाम तिथे नसणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या एक्झामच्या अगोदर तुम्हाला 5 ते 7 दिवस अगोदर तुम्हाला तुमची एक्झाम सिटी कोणती आहे ते कळणार आहे. त्यामुळे तुमच्या कोणत्या टप्प्यामध्ये एक्झाम आहे ते पण तुम्हाला लगेच कळणार आहे. त्यामुळे ज्यांची ज्यांची आता परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांनी जास्त जास्त रिव्हिजनवरती फोकस करायचं आहे. महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत व या परीक्षा तयारीला लागायचं आहे. कॉम्पिटिशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूपच जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे वेळेचं भान ठेवून सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करून एक्झाम क्रॅक करायची आहे. तर बघा, आजच्या वेळेच्या माध्यमात तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती जी होती, तुमची तलाठी भरतीची एक्झामची तारीख काय झालेली डिक्लेअर झालेली आहे. सुरुवात आहे 17 ऑगस्टला आणि एंड आहे 14 सप्टेंबरला. तर या अनुषंगाने तुम्ही तयारीला लागायचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजच आपल्या एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला लगेच सर्व गोष्टीचे अपडेट मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.